आवर स्कूल तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर अरेंज्ड दिस व्हर्च्युअल क्लास फॉर द स्टूडेंट ऑफ द 5th क्लास. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कसिंग अबाउट आवर न्यू पोयम एंड न्यू युनिट युनिट नंबर 2 और न्यू पोयम दिस नेम इज कुकू. सो लेट्स स्टार्ट आवर न्यू पोयम. तर मित्रांनो आज आपण ही कुकू नावाची कविता इथं पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. या कवितेत काय सांगितलेलं आहे याची याबद्दलची माहिती मी तुम्हाला देणार आहे. पण सर्वप्रथम ही कविता तुम्ही इथं मोबाईलच्या डिस्प्लेवर तुम्हाला मी इथं दाखवणार आहे आणि त्यानंतर ही कविता तुम्ही पाहायची आहे. आणि तर मित्रांनो ही जी आता कविता इथं तुम्ही पाहिलेली आहे, हिचे जे बोल तुम्ही ऐकलेले आहात, ही कविता मी आता तुम्हाला इथं शिकवणार आहे. तर पहा या कवितेत काय सांगितलेलं आहे. लिसन रिपीट अँड सिंग, ऐका म्हणा किंवा हे गाणे तुम्हाला चालीमध्ये म्हणायचं, जे की तुम्ही आपण थोड्या वेळापूर्वीच आपल्या मोबाईलच्या ह्याच्यावर पाहिलेलं आहे. कुकू कुकू हाउ डू यू डू, कुकू कुकू हाउ डू यू डू. आता कुकू कुकू मीन्स काय, तर ह्या पक्षाचं नाव आहे कोकिळा. आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर कोकिळा. कुकू मीन्स कोकिळा. तुम्हाला माहिती असेल एक काळ्या रंगाचा हा पक्षी आहे की अतिशय सुंदर अशा आवाजात तो गाणं गात असतो. तर ही कोकिळा, या कोकिळेला प्रश्न विचारला गेला की कुकू कुकू तू हे कोकिळे तू काय करत आहेस. इन एप्रिल आय ओपन माय बिल. इन एप्रिल पहा, मी एप्रिल महिन्यामध्ये इन ओपन माय बिल मी माझी चोंच उघडते. बिल म्हणजे काय, चोंच. मी माझी चोच किंवा हे तोंड असं मी उघडते. इन मे आय सिंग ऑल डे. पहा, इन एप्रिल ओपन माय बिल, इन मे सिंग ऑल डे. सिंग म्हणजे काय, तर गाणे गायने. गायन करणे किंवा गाणे गायने. तर मी मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यात माझी चोंच उघडते किंवा माझं तोंड उघडतं आणि मी मे पूर्ण महिन्यामध्ये गाणं गाते. इन जून आय चेंज माय ट्यून. इन जून आय चेंज माय ट्यून. चेंज म्हणजे काय, बदलणे. चेंज मीन्स बदलणे. ट्यून म्हणजे आवाज किंवा स्वर. तर जून महिन्यामध्ये मी काय करते, माझा आवाज किंवा माझा जो स्वर आहे तो मी काय करते, बदलते. इन जुलै अवे आय फ्लाय. इन जुलै अवे आय फ्लाय. मी जुलै महिन्यात खूप उंच उडत जाते. फ्लाय मीन्स आकाशात उडणे, उंच उडणे. जुलै महिन्यामध्ये मी काय करते, माझं पंख पसरून आकाशामध्ये दूर जाऊन मी काय करते, उडते. इन ऑगस्ट गो गो आय मस्ट. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मी दूर दूर काय करत जाते, उडत जाते. गो म्हणजे काय, जाणे. पहा, गो म्हणजे जाणे. ऑगस्ट महिन्यामध्ये मी काय करते, दूर दूर पर्यंत उडत जाते. पहा आता या कवितेमध्ये आपल्याला इंग्रजी महिने इतर थोडक्यात सांगितलेले आहेत. मग आता हे इंग्रजी महिने कोणते कोणते आहेत, पहा. इंग्रजी महिन्यातला पहिला महिना आहे जानेवारी, दुसरा फेब्रुवारी, तिसरा मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि शेवटचा आणि 12वा महिना डिसेंबर. तर हे महिने जे आहेत हे इंग्रजी महिने झाले. आता याच पद्धतीनं मराठी महिने सुद्धा आहेत. आता ते कोणते आहेत ते तुम्हाला खाली प्रश्नामध्ये मी सांगणार आहे. ते तर पहा, आता या प्रत्येक महिन्याचे दिवस सुद्धा वेगवेगळे असतात आणि या प्रत्येक महिन्यात काहीतरी आपले विशेष सणवार असतात, उत्सव असतात किंवा तुमचा वाढदिवस असतो. त्यामुळे तुम्हाला हे इंग्रजी आणि मराठी महिने पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे.
प्रत्येक महिन्याचे दिवस वेगवेगळे असतात. जानेवारी महिन्याचे 31 असतात, फेब्रुवारी महिन्याचे 28 असतात किंवा 29 असतात, लीप वर्ष असेल तर 29 असतात, मार्चचे 31 असतात, एप्रिलचे 30, मेचे 31, जूनचे 30, जुलै ऑगस्टचे 31, सप्टेंबरचे 30, ऑक्टोबरचे 31, नोव्हेंबरचे 30 आणि डिसेंबरचे पण 31 दिवस या पूर्ण वर्षभरातील महिन्यांचे असतात. असे एकूण 365 दिवसाचं एक वर्ष आपलं तयार होतं किंवा कंप्लीट होतं. तर अशा पद्धतीने या कवितेतून आपल्याला महिन्यांची ओळख इथं सांगितलेली आहे. तर मित्रांनो, आता ही कविता आपली इथं समाप्त झालेली आहे. या कवितेत असलेले जे काही प्रश्न उत्तर आहेत ते तुमच्या मोबाईलच्या डिस्प्लेवर पण आता इथं दिसणार आहेत तुम्हाला, प्लस मी इथं फळ्यावर पण तुम्हाला ते समजून सांगणार आहे एखादं प्रश्न कसा लिहायचा. तर पहा, आता इथं प्रश्न आहे, फाइंड द राइमिंग वर्ड्स इन द पोयम. Find the rhyming words in the poem. आता या कवितेत असलेले rhyming words तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. मी तर एक दोन तुम्हाला लिहून दाखवणार आहे, त्याचं तुम्हाला बाकीचे शब्द तुम्हाला या कवितेत सोडून स्वतः लिहायचे आहे. तर पहा, इथं मी लिहितोय पहिला शब्द आहे एम ए वाय परत डी ए वाय, दुसरा शब्द आहे जुलै जे यू एल वाय आणि इतर एफ एल वाय. तर अशा पद्धतीचे हे राहिली वर्ष तुम्हाला तुमच्या वहीमध्ये वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचं आहे. परत, लिसन टू द नेम्स ऑफ मंथ्स, टिक द वन्स दॅट आर डिअर इन दिस पोयम. आता या महिन्या या कवितेत मी कविता वाचायची आणि या कवितेत आलेले जे काही महिने आहेत त्या महिन्यांच्या नावावर तुम्हाला असं राईटचं चिन्ह करायचं आहे. हा झाला पुढचा प्रश्न. आणि आता तिसरा प्रश्न आहे, पहा, कॉपी द नेम्स ऑफ मंथ्स, राईट दिस नेम्स इन मराठी अलॉन्ग साइड. आता खाली तुम्हाला एका कॉलम मध्ये पुस्तकात दिसत असेल, तुम्हाला इथं मोबाईलच्या ह्याच्यावर पण दिसत असेल की इंग्रजी महिन्याचे नावं दिलेले आहेत मी जे सांगितलेले आहेत ते तुम्हाला, जसं की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असं डिसेंबर पर्यंत दिलेलं आहे. तर हे एका साईडला लिहायचे. आता मी तुम्हाला इथं उदाहरणादाखल लिहून दाखवतो आणि त्याच्या पुढं मराठी महिन्यामध्ये कोणता महिना असतो तो पण तुम्हाला इथं लिहायचा आहे. पहा, तर मी तुम्हाला असं रकाना करायचं आहे जानेवारी. तर आता मराठी महिना कोणता असतो? पहिला मराठी महिना चैत्र आपण असं समजूया. फेब्रुवारी बघा, सॉरी आता चैत्र झाल्यानंतर मराठी महिना असतो वैशाख. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे व्यवस्थित कॉलम आपण इकडे मराठी महिने आणि इकडे इंग्रजी महिने तिथं म्हणायचं आहे आणि वर्गपाठाच्या वहीमध्ये तुम्हाला हे प्रश्न लिहायचे आहेत. वर्गपाठाच्या वहीमध्ये हे प्रश्न तर लिहायचेच आहेत, त्याच्यासोबत हे शब्द लिहून सुद्धा तुम्हाला त्याचं पाठांतर करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मिनिट टू मधली पहिली कविता आपली जिचं नाव होतं कुकू ही इथं समाप्त झालेली आहे. तर या ह्याच्यावरचे जे काही प्रश्न उत्तर शब्द आहेत ते तुम्ही वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहा आणि शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही पाठवून द्या. तर मित्रांनो, या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना एक माझी विनंती आहे, सर्वांनी घरी राहायचंय, सुरक्षित राहायचंय, शासनाने दिलेल्या सूचनांचं वेळोवेळी पालन करायचंय, हात वारंवार स्वच्छ धुवायचे आहेत, तोंडाला फेस मास्क बांधूनच बाहेर निघायचं आहे आवश्यकता असेल तर याच कृतींचं जर तुम्ही पालन केलं तर या कोरोना रोगापासून तुम्ही दूर राहचाल, तुम्हाला हा रोग होणार नाही. त्यामुळे घरी राहा, सुरक्षित राहा, स्टे होम स्टे सेफ. थँक्यू.